कृष्ण अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिलाय. येत्या आठवड्यात रवींद्र वायकर, रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर तसंच संजय राऊतांना ईडीकडे हिशोब द्यावा लागेल असं वक्तव्य त्यांनी या व्हिडिओमध्ये केलंय किरीट सोमय्या यांनी. उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात रवींद्र वायकर यांना 500 कोटीचा हॉटेल घोटाळ्यासाठी, रोहित पवार यांना बारामती एग्रो, कन्नड कारखाना, सहकारी बँक, हायटेक इंजिनिअरिंग, ओ अंडर व्हॅल्युएशन, ओव्हर बिलिंग घोटाळ्यासाठी, किशोरी पेडणेकर एसआरएचे गाळे ढापणे, कोविडचे कॉन्ट्रॅक्ट मुलांना मिळवून देण्या, कोविड कफन घोटाळा आणि विदिता राऊत, संदीप राऊत खिचडी घोटाळ्याचा पैसेसाठी हिशोब ईडीला द्यावाच लागणार.